तर मग आमचा एक सडन प्लॅन झालाय कुठेतरी जायचा. गणपतीप्पा. ओके, तर मग आता सीन असा झालाय की आम्हाला जायचं होतं, पण ऐन टायमाला काय माहिती काय होतं, आणि हॅलो एव्हरीबडी अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. मला माहिती आहे तुम्ही खूप दिवसांनी बघताय, लाईक हा ब्लॉग मी मला वाटते 2 महिन्याच्या गॅप नंतर बनवतोय, आणि मला माहित नाही हा मी कधी टाकेन, बट स्टील सीन असा झालाय की आता प्रथमेश साहिल आणि श्रेयस आता इथे आलेत. तर मग मला यांचा फोन आला की खाली आम्ही तुमच्या इथे आलोय, तर मग आमचा एक सडन प्लॅन झालाय कुठेतरी जायचा, सो आम्ही ते डिस्कस करतोय आणि उद्या सकाळी आम्ही तिथे जायला निघू. सो स्टे ट्यून आणि तुम्हाला मी उद्या सकाळी भेटतो. आता चले बाय बाय बाय. चलो बाय बाय बाय. उद्या 6 वाजता डॉट रेडी राहा. नेक्स्ट डे. अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय करताय? गणपतीप्पा. आता अराउंड 6 झालेत आणि आता आम्ही निघतोय, म्हणजे मी मगाशी पण बोललो पण आता ऑफिशियली निघतोय. ओके, तर मग आता आम्ही बेसिकली जातोय अलिबागला, लाईक नॉट ओनली अलिबाग, अलिबागवरून आपण मुरुडला पण जाणार आहे ना. मुरुडला जाणार आहे, किल्ला बघणार आहे, मुरुड जंजिरा. तर मग या जर्नी आता स्टार्ट झाली आहे. आता काय काय होतं ते मी तुम्हाला दाखवत बसतो रस्त्यामध्ये. सो सी यू. ओके, तर मग आता अराउंड किती वाजत आले, 7-8 म्हणजे 7 वाजत आलेत बेसिकली, आणि मस्त सनराईज होतोय. तर आम्ही तो सनराईज बघतोय आणि असं जाता जाता खूप मस्त मजा येते ना. ओके, सो इट्स अराउंड 7:40 आहे आणि आम्ही आमचा फर्स्ट ब्रेक घेतलाय हॉटेल पुरवामध्ये. आम्हाला असंच म्हणजे भूक लागलेली थोडीशी, सो आम्ही ठरवलं की मसाला डोसा खाऊ. सो या दोघांचा मसाला डोसा आलाय आणि आता आमचा दोघांचा येईल आणि मग आम्ही आमची जर्नी होती ती कंटिन्यू करू. ओके, तर मग आता आमचं जस्ट खाऊन झालंय. साहिल आणि श्रेयस अजून आतमध्ये खात आहेत, त्यांचं थोडं लेट होत आहे. तर मी आणि प्रथमेश आम्ही डिसाईड केलं की जाऊ आणि थोडं स्नॅक्स लाईक कुरकुरे वगैरे घेऊ, कारण की पुढे ट्रिपला डोंट नो काय खायला, म्हणजे अजून 100 किलोमीटर बाकी आहे आम्हाला मुरुडला जायला. लाईक आम्ही आधी मुरुडला जातोय, मग अलिबागला येऊन अलिबागला स्टे करणार आहे. आजच आपल्याला यायचं ना अलिबागला? नाही, म्हणजे मी तुम्हाला प्लॅन अपडेट देत राहील. सो या, आय डोंट नो इफ यू कॅन सी दॅट ऑर नॉट, कारण की तिथे आहे तो एक डॅम आहे, लाईक त्याचं नाव इथून मला दिसत नाहीये, मोरणे धरण समथिंग आहे. डोंट कोट मी ऑन दिस, मला जस्ट दिसला म्हणून मी तुम्हाला असं म्हणजे विचार केला की तुम्हाला दाखवतो. सो तिथे एक डॅम आहे असंच दाखवायचं होतं, असं दाखवतो. लेफ्ट. ओके, सो सगळं काय घेतलंय आम्ही आणि आता आम्ही निघालोय. प्रथमेश मस्त गॉगल, हा गॉगल माझा आहे का? माझा आहे, माझ्याकडे सेम आहे. ओके, तर मग आता आम्ही निघतोय, मी तुम्हाला फर्दर अपडेट्स देत राहतो. ओके, तर मग आता आम्ही अराउंड इमॅजिकाच्या जवळ आहोत आणि ते जे मी रोलर कोस्टर राईड्स बघत होतो, सो आमचं असंच डिस्कशन चालू होतं की रोलर कोस्टर वरती कोण बसलंय का. तर मग हे सगळे बसलेत मी सोडून, सो आपण पण लवकरच बसू रोलर कोस्टर. ओके, तर मग आता सीन असा झालाय की आम्हाला जायचं होतं लाईक मुरुडला, आणि मुरुडला जाता जाता लागतं रोहा, आणि सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे मोस्ट ऑफ यू लोकांना माहिती आहे की रोहा माझं गाव आहे. तर मग वी डिसाइडेड की आता एक काम करू, आपण माझ्या आजीकडे जाऊ. तर मग आता आम्ही माझ्या आजीकडे जातोय आणि मग बघू, मग पुढचा आमचा जो जर्नी असेल तो कंटिन्यू करू. जस्ट एक अपडेट देत होतो की मी आता रोह्याला आहे आणि माझ्यासोबत प्रथमेश, मागे साहिल आणि श्रेयस झोपलाय. तुम्हाला एक सांगू, सगळ्या ग्रुपमध्ये असा एक फ्रेंड असतो जो ना रात्रीपर्यंत खूप एक्सायटेड असतो. आता आमचा काल रात्रीच अचानक प्लॅन झाला, तर तो खूप जास्त एक्सायटेड असतो, पण ऐन टायमाला काय माहिती काय होतं आणि असा झोपून जातो. त्याला मार आणि उठव जरा. काय झोपतो का एवढा?
काय आहे दुरी उरीचा ना तो ब्रिज लाईक जिथे हिरो आहे ती नदी आणि लास्ट टाइम जेव्हा कौस्तुभ पराग सगळे होते तेव्हा आपण तिथे होतो त्या ब्लॉगची लिंक मी इथे वरती आयकार्ड मध्ये कुठेतरी येत असेल त्या ब्लॉगची लिंक तो ब्लॉग पण बघा. फ्यू मिनिट्स लेटर आता बेसिकली आमचं झालं आजीकडे जाऊन तिला भेटलो आणि त्यानंतर आता आम्ही आमच्या मुरुडच्या वेळेला निघतोय. आपण आजीकडे हार्डली 10 मिनिट्स घालवले ना हार्डली 10 मिनिटात आम्ही तिथून निघालोय आणि इथे मागे माझ्या रोयाची हनुमान टेकडी आणि आता आमचा जो रूट आहे तो लाईक चाललोय आता. तर गेल्या लाईक 15-20 मिनिटांपासून आम्ही या घाटावरती आहोत. लाईक ह्या ज्या घाट आहे हा एक डोंगर आहे त्या डोंगराच्या त्या साईडला मुरुड आहे आणि लिटरली या डोंगरावरती सगळीकडे ना एवढे कॅटल्स आहेत ना त्यामुळे सारखं लाईक हे बघा आता पण अरे रस्त्याच्या मधोमध एक म्हणजे गायीचा पिल्लू ते आलंय तर मग त्याच्यामुळे एवढा इरिटेट होत आहे ना आणि एक तर हा घाट एकदम असा स्टीप आहे. तर येस आता आम्ही पोहोचू मुरुडला लाईक आम्ही फक्त आता 10 किलोमीटर दूर असू मी तुम्हाला आता बीचच्या जवळ गेलो की मग कंटिन्यू करतो. तो मग काय किल्ला हो फायनली आम्ही इथे बीच जवळ आलोय तुम्हाला दिसत असेल. आता आम्ही बीचच्या जवळ आलोय आणि तिथे तुम्हाला किल्ला दिसू शकतो बघा इथे. ओके इथे सगळे बोट्स आहेत तर एखाद्या बोटमध्ये बसून आता आम्ही किल्ल्याला जातोय. तर मग आय गेस तुम्हाला आमची ही ट्रॅव्हल व्हिडिओ लाईक जर्नी व्हिडिओ आवडली असेल. मग हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय आणि दुसरा ब्लॉग मी इथूनच स्टार्ट करतोय. इथे बऱ्याच टाईपचे रायडर्स पण दिसत आहेत आपल्याला हळूहळू. तर मग या लेट्स सी आता आम्ही किल्ल्यावरती जातोय बट हा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेल की आम्ही किल्ल्यावरती गेलो लाईक तिथे काय काय जर्नी झाली. सो ऑन दॅट नोट इट्स मी राज सायनिंग ऑफ. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. बी सेफ अँड बी हॅपी. चला ओके सांगू हा.